डॉक्टर स्लिप डिस्क किंवा सायटिका म्हणजे नेमकं काय त्याविषयी काय अधिक आता ऐकतो की मला स्लिप डिस्क झालाय स्लिप डिस्क झालाय तर ते नेमकं म्हणजे मी तुम्हाला या मॉडेल वर सांगतो की कसं असते तर हे एक वटीब्रेस आहे दोन वटीब्रेस आहेत आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ह्याच्यामध्ये ते डिस्क आहे तर आता हे डिस्क मध्ये काय होते वेरेंट खूप कारणामुळे किंवा कधी व्हॅरेंटेअर असेल किंवा काही वेगळ्या कारणामुळे हे डिस्क बाहेर निघते हे जे लाल तुम्हाला दिसत असेल इकडे हे इकडे ते लाल डिस्क बाहेर निघते आणि ती डिस्क निघून ही मागे जी नस जाते त्याला त्याच्यावर कंप्रेशन देते म्हणजे ती दाब देते आणि समजा या राईट साइडची नस दबत असेल तर राईट पायाला त्रास होतो त्याचा जर लेफ्ट साइडची नस दबत असेल तर लेफ्ट साइडच्या पायाला त्रास होतो तर ह्याला म्हणतात स्लिप डिस्क आणि जो त्रास होतो जो वेदना जातो जे पायाला असे नसा वेदना घेऊन जातात त्याला आम्ही सायटिक असं म्हणतो Okay. सेम हे लोअर हे म्हणजे झालं लंबारचं म्हणजे लोअर लिमचं सेम मणक्यामध्ये वरती सर्वायकल रिजन मध्ये पण स्लिप डिस्क होऊ शकतो त्याच्याने हाताला मुंग्या दुखणे किंवा असं एकदम सिव्हिअर पेन येऊ शकते तिखट दुखणे असं त्याला म्हणतात किंवा बर्निंग सेन्सेशन असं म्हणतात बिलकुल म्हणजे पायाचं डिरेक्ट कनेक्शन हे आपल्या पाठीला किंवा कमरेपर्यंत असू शकतं म्हणजे जर का एखाद्याचा पाय दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरोबर आणि हे याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं एक भिंत सारखी असते भिंत मध्ये अशी विटा ठेवले असतात आतमध्ये सिमेंट असते तसंच हे एक बॉडीज आहेत आणि आतमध्ये डिस्क आहे आणि भिंतमध्ये जे अशी वायर जात असतात आणि आपण बटन दाबल्यावर लाईट चालवते तसं ब्रेन पासून सिग्नल असे चालवतात आणि दुखणे पायाला जाते ओके okay.